केंद्रीय मानवाधिकार संगठन के पदाधिकारियों ने पत्र परिषद लेकर एक अधिकारी पर फर्जी एमबीए की डिग्री हासिल कर प्रशासन की आंखों में धूल झोंकने का आरोप लगाया। क्या है पूरा मामला, देखिए इस खबर में। चंद्रपुर में ली गई पत्र परिषद में केंद्रीय मानवाधिकार संगठन ने आरोप लगाया है कि राष्ट्रीय स्वास्थ्य अभियान के तहत वहां पर कार्यरत एक अधिकारी ने एमबीए की फर्जी डिग्री लेकर तथा जिला प्रशासन की आंखों में धूल झोंककर जिला कार्यक्रम प्रबंधक की कुर्सी हत्या ली है। इस संदर्भ में संगठन के प्रदेश महासचिव नीलेश हिवराले तथा विवेक बारसिंगे ने राज्य के स्वास्थ्य राज्य मंत्री राजेंद्र पाटिल यड्रावकर से मुलाकात कर इस मामले की शिकायत की है। माहिती अधिकार के तहत जब एमबीए की डिग्री के बारे में शिक्षा संस्थान MIT से जानकारी ली, तब शिक्षा संस्थान ने साफ शब्दों में कहा इस डिग्री को बोगस करार दिया। बावजूद इसके संगठन के पदाधिकारियों ने यह भी आरोप लगाया कि वर्ष 2000 से जिले में जब जब राष्ट्रीय स्वास्थ्य अभियान के तहत विभिन्न पदों की भर्ती ली गई, उसमें भी काफी अनियमितताएं मौजूद है। ताज्जुब की बात यह है कि अंक सूची में जिनके अंक कम है उनका चयन किया गया है। केंद्रीय मानवाधिकार संगठन ने मांग की है कि पूरे मामले की निष्पक्ष जांच करें तथा बेहिसाब प्रॉपर्टी की जांच कर कार्रवाई करें। इस संदर्भ में अधिक जानकारी देते हुए संगठन के पदाधिकारी नीलेश हिवराले ने जानकारी दी। राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्रीनिवास गुळावार यांची पदभरती कंत्राटी पद्धतीवर 2011 ला करण्यात आली। पदभरती करत असताना व्यवस्थापक पदाकरिता एमबीए ची डिग्री अनिवार्य होती, असल्यामुळे सन 2011 ला एमबीए ची डिग्री बोगस डिग्री तयार करून त्यांनी NRHM मध्ये व्यवस्थापकावर रुजू झाले। त्या संबंधात आम्ही मुंबईला माहितीचे अधिकारी माहिती मागवली असता मुळावर संबंधात, तर तेव्हा असे निर्देशनास आले आम्हाला की मुळावर श्रीनिवास मुळावर यांची डिग्री एमबीएची डिग्री बोगस असल्यामुळे आणि MIT पुणे त्या डिग्रीवर MIT पुणे असा उल्लेख केलेला आहे आणि MIT पुणेपासून पुणेमधून आम्ही जेव्हा माहितीच्या अधिकारास माहिती मागितली तेव्हा हे निदर्शनास आलं की MIT यांनी स्पष्टपणे क्लिअर केलं की आमच्या याच्यामध्ये अशी कोणतीच डिग्री आहे नाही, ही फेक डिग्री आहे म्हणून त्यांनी घोषित केलं। वारंवार या संदर्भात वारंवार यांच्या मुंबई ऑफिस गृह विभाग आरोग्य विभाग आणि मंत्री महोदय यांच्याकडे वारंवार कंप्लेंट करून सुद्धा आजपर्यंत मुळावर यांच्यावर काही कारवाई झाली नाही। आणि 2019 ला जी पदभरती झाली होती त्या पदभरतीमध्ये स्वतःच्या स्वार्थापायी आपल्याच कॅन्डिडेटला सारखे गुण मिळू देऊन त्यांना पदभरतीमध्ये समाविष्ट करण्यात आलं आणि जे लायबल असून सुद्धा त्यांना त्या पदभरतीतून वंचित राहावं लागलं। जे आरोग्य अभियानाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मुंबईवरून वारंवार चौकशीचे आदेश येऊन सुद्धा जिल्हा परिषदचे अधिकारी CEO साहेब याच्यावर कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करून राहिले आहेत, यांची कुठे ना कुठेतरी पाठराखण करण्यात येत आहे असे हे दिसून येत आहे। आज 15-20 कंप्लेंट करून सुद्धा या अधिकाऱ्यांना वाचवण्यात येऊन राहिलं आणि या अधिकाऱ्याने आणि यांच्या वरिष्ठांनी जे या पदभरतीमध्ये जे मोठा भ्रष्टाचार केलेला आहे ते उघडीस यायला पाहिजे। मुळावर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आणि मुळावर यांनी 2011 पासून जे व्यवस्थापक पदावर राहून 2011 पासून त्यांनी जे पगार उचल केलेली आहे त्या पगाराचं व्याजासकट व्याज यांनी आपल्या सरकारी खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे आणि यांच्यावर भांडवी अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे।